नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नवीन व्हिडिओ सोबत आलेलो आहे आणि टू फेज मध्ये आपण थ्री फेज मोटर चालून दाखवणार आहे तुम्हाला। आणि त्यासाठी जो स्टार्टर मिळतो मार्केटमध्ये, कॅपेसिटर मिळतात, त्याचं वायरिंग कनेक्शन कसं आहे हे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। भरपूर शेतकरी बांधव हे कॅपेसिटर घेऊन टाकतात आणि कॅपेसिटर ऍडजस्ट करायच्या वेळेस, ऍडजस्टमेंट करायच्या वेळेस त्यांना वायरिंग कसं करायचं हे लक्षात येत नाही, तर भरपूर वेळेस अशी फजिती होते शेतकरी बांधवांसाठी। तर शेतकरी बांधवांना थोडं सोपं जावं या हिशोबाने मी हे वायरिंग कनेक्शन दाखवतोय। तर या दिवसात आता भरपूर ठिकाणी लोक सिंगल फेज वापरून थ्री फेज मोटर याच्यावर दोन फेजवर चालवत आहे। त्याचं वायरिंग डायग्राम दाखवणार आहे। हे 144 MFD कॅपेसिटरचं आहे। ह्याच्यात हे फिक्स असते पेटीमध्ये आणि काही काही लोक 72-72 MFD दोन दोन कॅपेसिटर, म्हणजे 72 MF चा आणि पुन्हा एक 72 MF चा दोन कॅपेसिटर वापरून सुद्धा सेपरेट घेऊन सुद्धा हे कनेक्शन करू शकता। हे पॅकिंगमध्ये आहे आणि काही काही शेतकरी कडे आपल्याला सुट्टे पण मिळतात याचे, तर ते सुट्टे 300-350 मिळते। हे 750 रुपयाची पॅक पेटी आहे, हे बॉक्स आहे, ते सिंगल फेज यंत्र आहे। हे कोणतंही वायर कुठे लावलं तर काही अडचण नाही, फक्त मी दाखवल्या पद्धतीने तुम्हाला वायरिंग डायग्राम दाखवतो। आणि अशा प्रकारचं तुम्हाला डायग्राम दाखवतो शेतकरी बांधवांनो की घडीघडी हे तुम्हाला प्रत्येक वेळेस हे वायर काढायची आवश्यकता राहणार नाही। एकदा तुम्ही पेटीमध्ये फिक्स केलं की पुन्हा तुम्हाला टेन्शन नाही। तर तुम्हाला काय करायचं, जे वरून आपले कनेक्शन येतात रेड, येलो आणि ब्ल्यू, हे आपले करंट आलेले आहे। आणि तुम्हाला अशी प्रकारची वायरिंग दाखवतो थ्री फेज आली की तुम्हाला हे स्टार्टरचे वायर काढायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला हे फ्यूज इकडच्या तिकडे करायचं, बाकीचं काही नाही। आणि ज्यावेळेस सिंगल फेज असेल त्यावेळेस हे फ्यूज लावायचं फक्त की तुमची मोटर चालू होईल, अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मित्रांनो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे शक्यतो मधला करंट जो असतो तो चेक करायचा आहे। दोन्ही साईडचे जे फुल करंट असेल आपल्याकडे सिंगल फेजमध्ये, थ्री फेजचा नाही विचार करत आपण, सिंगल फेज चालू आहे आता, तर सिंगल फेजमध्ये तुम्हाला जे दोन करंट फुल असतील, जसे तुमचा रेड फुल असेल साईडचा आणि हा जो ब्लू आहे हा फुल असेल आणि मधला लाईट असेल, तर मग आपल्याला जर ज्यावेळेस सिंगल फेज या स्टार्टरवर मोटर चालवायची आहे तर तुम्हाला एक प्राधान्य विशेष लक्ष द्यायचं शेतकरी बांधवांनो, हे तिन्ही फ्यूज जे असतील, हे चार फ्यूज आहे, 1, 2, 3 आणि 4, त्याच्यामध्ये जी तार असते ती फ्यूज तार हे फक्त तीनच फ्यूजला टाकायची आहे। हे 32 एम्पियरचे फ्यूज आहेत हे तीनच्या मोटरसाठी। आणि जास्त मोठी मोटर घेतली मग अजून जास्त मोठे एम्पियरचे आपल्याला घ्यावं लागतं, 72 एम्पियरच्या जवळजवळ। तर हे तीनच फ्यूजमध्ये आपल्याला तार टाकायची आहे। इथे दाखवल्या प्रकारे हे गुणेले दाखवले आहे, याच्यात तार तुम्हाला लावायची नाही, फ्यूज तार लावायचीच नाही। तर तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्हाला सिंगल फेज मोटर चालवायची आहे, दोन फ्यूज आहे सिंगल फेजवर, म्हणजे दोन फ्यूज असल्यावर, तर तुम्हाला थ्री फेज नसेल त्यावेळेस काय करायचंय, हा जो फ्यूज काढायचा आहे हा फक्त इथं लावायचा आहे, म्हणजे हा येलो कनेक्शन कम्प्लीट नाही झाला पाहिजे, वरून आलेली लाईन याच्यात नाही गेली पाहिजे। तर हा फ्यूज काढून इथं लावायचा आणि जो फ्यूज आहे हा फ्यूज घ्यायचा इथं लावायचा आहे। आणि ज्यावेळेस थ्री फेज येईल तुमची त्यावेळेस काय करायचंय, हा फ्यूज इथंच राहू द्यायचा आहे, हा फ्यूज लावलेला हा इथं लावून टाकायचा आहे आणि हा फ्यूज मायनसमधला हा इथं ठेवायचा आहे। ज्यावेळेस सिंगल फ्यूज चालवायचा हा मायनसचा काढायचा हे लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, हे फार महत्वाचं आहे। ज्यावेळेस सिंगल फेजवर चालवायचा आहे हा न फ्यूज तार टाकलेला फ्यूज तुम्हाला इथं लावायचा ज्यावेळेस सिंगल फेजवर चालवायचं आहे त्यावेळेस, आणि ज्यावेळेस तुम्हाला थ्री फेजवर चालवायचं आहे तर हे तिन्ही कंटिन्यू आहे तसेच जोडायचे, हा फ्यूज इथं लावून द्यायचा आहे, म्हणजे हा करंट कनेक्शन कट होईल आणि इथून इकडे थ्री फेजमध्ये डायरेक्ट तुम्हाला मोटरला सप्लाय जाईल। हे मोटरचं सप्लाय दिसतं, हे डायरेक्ट जाईल। आणि ज्यावेळेस सिंगल फेज असेल हा वरून आलेला करंट हा कट करायचा आहे आपल्याला, म्हणजे इथं हा फ्यूज तार नसलेला फ्यूज इथं लावायचा आहे आणि हा फ्यूज असलेला तार आपल्याला फ्यूज इथं लावायचा आहे, म्हणजे ते कनेक्शन कम्प्लीट होईल, म्हणजे याच्यामध्ये करंट येईल, इथून असा
हा करंट याच्यात आलेला आहे बॉक्स मध्ये, हा ब्लॅक वायरचा पाहताय तुम्ही, आणि याच्यातून पुन्हा फ्यूज मध्ये होऊन हा डायरेक्ट आपल्या मोटरला गेलेला आहे, म्हणजे इथं कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. तर हा फ्यूज इथं लावायचा आहे आणि हा इथं वरती लावायचा आहे. तर फक्त एवढंच बारीकस सुरडस लक्ष द्यायचं शेतकरी बांधवांनो. हा तुम्हाला व्हिडिओ नाही समजला तर पुन्हा डबल डबल दोन तीन वेळेस रिपीट पहा. पण याच्यात लाईटमध्ये असं असतं, चुकी झाली की माफी नसते. याच्यात तुमचं एक तर 750 रुपयाचं नुकसान होऊन जाईल, कॅपॅसिटर खराब होईल, नाही तर स्पार्किंग होऊन जाईल. त्यासाठी एकच लक्ष द्यायचं आहे, एक लक्ष ठेवायचं आहे. फक्त ज्यावेळेस सिंगल फेज चालवायचं हा मायनस मध्ये दिसणारा फ्यूज इथं लावायचा आहे गुणिलेचा. याच्यात फ्यूज तार लावायची नाही, फक्त चार फ्यूज मधून तीन फ्यूज तार लावायची आणि हा वरती लावायचा आहे आणि हा फ्यूज असलेला तार इथं लावायचा, हा फ्यूज इथं लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेतकरी बांधवांना वायरिंग कनेक्शन करून घ्यायचं आहे. तर हे मला माझ्या हिशोबाने तुम्हाला ह्या व्हिडिओ कळला असेल. थँक्यू, धन्यवाद.